गायकवाड, डोंबिवली शहर अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डोंबिवली. ऑनलाईन मोबाईल मागितलं होतं 1500 रुपयाला 3 आणि 1.5 महिना वापरून घेतला होता आणि माझा मुलगा खेळत होता गेम. त्याच्यामध्ये माझ्या मुलाची सगळी बोट 5 बोट कायमची गेली. स्फोट होऊन मोबाईल गेम खेळताना स्फोट होऊन 5 बोट गेली. मोबाईलच्या अतिवापरामुळे किंवा फसल जाहिरातीला बळी पडल्यामुळे त्याच्या प्रशांत दीपक जाधव या मुलाचा मुलाला कायमचा अपंगत्व आलेला आहे. तो माझ्याकडे आला आणि त्यानं असं सांगितलं की मोबाईलचा स्फोट झाला त्याच्या हातामध्ये आणि त्याचे बोट पूर्णतः जळालेल्या अवस्थेमध्ये मला दिसले. मी त्याच्यावर प्रथमोपचार केला आणि पुढच्या उपचारासाठी त्याला उजरला रवाना केली. एकीकडे पंकजा मुंडे यांनी धनगर समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मंत्रालयात पाय ठेवणार नाही तर दुसऱ्या बाजूने सुप्रिया सुळे आघाडीची सत्ता आल्यास महाराष्ट्राचे कुलदैव समजले जाणारे जेजुरी देवस्थान विकासासाठी 250 कोटी देणार असल्याचे आश्वासन दिले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी धनगर समाजाला प्रलोभने द्यायला सुरुवात केली. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे धनगर समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मंत्रालयात पाय ठेवणार नाही असे म्हणतात तर दुसऱ्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी आघाडीची सत्ता आल्यास सर्वप्रथम अजितदादा जेजुरीच्या 250 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यावर पहिली सही करतील अशी ग्वाही त्यांनी दिली. पुण्यातील जेजुरी नगर परिषदेत संविधान स्तंभ लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी त्या बोलत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघापेक्षाही अधिक बारामती लोकसभा मतदारसंघात लोकहिताची कामे झाल्याचा दावा त्यांनी केला. तसेच या कार्यक्रमात विविध नेत्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार हे माळ्यातून निवडणूक लढवत असल्याची चर्चा केली. त्याचा धागा पकडून आता जेजुरीकर साहेबांना बारामतीतून निवडणूक लढायला सांगून आपल्याला माळ्याला पाठवतात की काय असे मिश्किल वक्तव्य त्यांनी केले. मातंड देवस्थानाचा कार्यक्रम कमी आणि राजकीय कार्यक्रमच जास्त झाला. प्रत्येक जण एकमेकांसाठी तिकडे तिकडे मागते. त्याच्यामुळे मी देवस्थानाच्या नियोजकांचे खरं तर आभार पण मानते पण एक गोष्ट सांगते की मी कुणासाठी तिकीट मागणार नाही आणि मतं पण तुमच्या व्यासपीठावर मागणार नाहीये. कारण हा देवस्थानाचा कार्यक्रम आहे, खरं तर हा एक घरगुती कार्यक्रम आहे आणि लोकार्पण सोहळा. ग्रामीण भागातील चांगल्या खेळाडूंच्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांचा दर्जा वाढावा या उद्देशाने बदलापूर येथे जय हनुमान क्रीडा मंडळातर्फे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
जे अनुबंध क्रीडा मंडळ व शिवसेना शाखा जुवेली येथे भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचे आयोजन गेली 7 ते 8 वर्षापासून होत आहे. स्वर्गीय हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2019 ही स्पर्धा 3 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी पर्यंत आयोजित करण्यात आली असून मंगेश विनायक धुळे यांनी या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. गेली सातत्याने 7-8 वर्ष मंगेश धुळे जेव्हा क्रिकेटच्या स्पर्धा होत नव्हत्या, आता स्पर्धा भरपूर ठिकाणी होतात, पण जेव्हा क्रिकेटच्या स्पर्धा होत नव्हत्या त्यावेळापासून एक चांगली स्पर्धा आपल्या परिसरातील या तालुक्यातील सर्व खेळाडूंना एक चांगली स्पर्धा द्यावी, चांगलं व्यासपीठ द्यावा म्हणून हमेशा प्रयत्न करीत होता आणि सातत्याने ती टिकून ठेवलेल्या त्यांनी प्रयत्न करून एक खेळाडूंना चांगलं व्यासपीठ एक चांगल्या प्रकारचा म्हणजे जेणेकरून खेळाडू पण तयार होतील आणि त्यांचं नाव होईल अशा प्रकारची स्पर्धा भरवण्याचा त्याचा उद्देश होता पहिल्यापासून आणि तो सातत्याने आज 7 वर्ष यशस्वी झालेला आहे. त्याच्यामध्ये स्पर्धेमध्ये 48 ग्रामीण संघांनी सहभाग नोंदवला आहे आणि 8 शहरी विभागातील संघ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात आणि या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 3,21,717 अशी भरघोष पारितोषिके आपल्याला या स्पर्धेतून पाहायला मिळतात. निश्चितच मॅन ऑफ द सिरीज म्हणजे खास आकर्षण इथे मात्र गेली सातत्याने 7 वर्ष आपण 4-व्हीलर पाहतो आणि निश्चितच नव्याने या 8व्या वर्षात स्पर्धा पदार्पण करते आणि निश्चितच चांगली पारितोषिके आपल्याला पाहायला मिळतात. 2 2-व्हीलर बाईक इथे मात्र निश्चितच नवीन संकल्पना दादांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. ते फलंदाज सतीश जाधवने, सतीश जाधवचे जे फटके आहेत ते या षटकात तुम्हाला पाहता येते. लॉफ्टेड स्ट्रोक ऑन द राइज, वन बाउंस ओवर द रोप, सी महाराष्ट्र बाहेर. या क्रिकेट स्पर्धेत 48 ग्रामीण तर 8 शहरी विभागातील टीम्सनी सहभाग घेतला. प्रतिनिधी किशोर पगारे सह आधार न्यूज मुंबई डेस्क. पोलिसांना वाहन चालकाच्या रोषाला अनेकदा सामोरे जावे लागते, याचाच प्रत्यय मुंबईतील खार परिसरात आलाय. नाकाबंदी करत असलेल्या वाहतूक पोलिसाला दुचाकीस्वाराने धडक देत परफडत नेल्याचा प्रकार समोर आला असून ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मुंबईतील खार परिसरात असलेल्या वाहतूक पोलिसाला दुचाकीस्वाराने धडक देत काही यंत्रावर फरफडत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहे. जखमी झालेल्या पोलिसाची प्रकृती गंभीर असून त्याच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना वांद्रे पश्चिम येथील रहदारीच्या रस्त्यावर घडली. एकंदरीत अशा वर्तनामुळे नागरिकांना पोलीस व कायद्याची भीती राहिली नाही का? पोलिसांची हरीरवी करण्याचा व कायदा तोडण्याचा मास कोठून येतो असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. भिवंडी येथे वादग्रस्त जमिनीवर पोलिसांनी बांधकाम करण्याच्या वादात पेटलेल्या दंगलीत 2 पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली. यातील आरोपी मोहम्मद मोमीन याला तब्बल 13 वर्षांनी निजामपूर पोलिसांनी अटक केली आहे. भिवंडीत 2006 मध्ये झालेल्या 2 पोलिसांच्या हत्येप्रकरणी आरोपीला तब्बल 13 वर्षांनी गजाआड करण्यात निजामपूर पोलिसांना यश आले. भिवंडी कोलगेट येथील पोलीस स्टेशन बांधकाम करण्याच्या वादात दंगल पेटली. दरम्यान या दंगलीत जमावाकडून 2 पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपी मोहम्मद मोमीन याला भिवंडी येथून सापळा रचत अटक करण्यात आली. तर सर्व न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली आहे. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज. आयुष्यमान अंकुशराव गायकवाड, डोंबिवली शहर अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डोंबिवली. ब्रेक नंतर
पुढील ठळक घडामोडी. मुंबईत 2003 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात नागपूर कारागृहात शिक्षा भोगत असलेला मुख्यत आरोपी मोहम्मद हनीफ सय्यद याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कारागृह प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आरोपी सय्यदच्या प्रकृती अचानक बिघाड झाल्याने त्याला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर अवघ्या काही तासातच त्याचा मृत्यू झाला. शिवाय शवविच्छेदनाच्या अहवालानुसार हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. हा अहवाल त्याच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत सादर करण्यात येणार असून कारवाई पूर्ण झाल्यावर त्याचा मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. पुणे कर्वेनगर येथे समोसे तयार करण्याच्या कारखान्यात सिलेंडरचा स्फोट झाला असून यात 4 मजूर जखमी झाले. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. पुणे शहरातील कर्वेनगर येथील मुख्य चौकाजवळ असलेल्या भापकर एम्पायर इमारतीत समोसे बनवण्याच्या कारखान्यात सिलेंडरचा स्फोट झाला असून यात 4 मजूर गंभीर जखमी झाले. हा अपघात शेगडीला गॅस पुरवठा करणारी नळी निघाल्याने झाला आहे. समोसे तयार करणारे अनु चव्हाण या अपघातात गंभीर जखमी झाले. गॅस स्फोटची तीव्रता अति जास्त असल्याने यात एक जण काही अंतरावर फेकला गेला आहे. जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणी वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मानधन नको तर वेतन हवे या मागणीसाठी अंगणवाडी कृती समितीकडून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन केले. यात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून अनेक महिलांनी स्वतःलाच अटक करून घेतली आहे. मागील अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका मानधनावर काम करत आहेत. मात्र शासनाने राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना मानधनाऐवजी वेतन द्यावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. मोदी सरकारने 2018 मध्ये सेविकांना 1500 रुपये व मदतनीस यांना 750 रुपये देण्यात येतील अशी घोषणा केली होती. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. केंद्र सरकार व राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांची दिशाभूल करणे त्वरित थांबवावे अशी मागणी करत अंगणवाडी कृती समितीकडून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या. आयुष्यमान अंकुशराव गायकवाड, डोंबिवली शहर अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डोंबिवली.